नमस्कार मित्रांनो, मी निसर्ग यात्री आशिष लाड पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो अजून एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये। आज आपण आलो आहोत सांगलीमध्ये। सांगलीमधील दंडोबा हिल या आपण निसर्गरम्य ठिकाणी आहोत। दंडोबा हिल हे सांगली जिल्ह्यातील एक थंड हवेचं ठिकाण आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला भरपूर अशी वृक्षराजी पाहायला मिळत नाही, परंतु जैवविविधता ह्या ठिकाणची अतिशय खास आहे। इथे मोठ्या प्रमाणामध्ये गवताळ कुरणे आपल्याला पाहायला मिळतात आणि अशी खुरट्या प्रकारची वने देखील इथे आहेत। तर आता आपण दंडोबा हिल येथील मुख्य मंदिरापासून निघालो आहोत आणि आता अजून एका सुंदर अशा मंदिरामध्ये जाणार आहोत। आपण मंदिराच्या जवळ येऊन पोचलो आहोत आणि हा छान असा कॉरिडॉर आहे, पूर्णपणे विलींनी गच्च भरलेला कॉरिडॉर। यातून आपण जाऊन पुढे आपल्याला दत्त मंदिरामध्ये प्रवेश करायचा आहे। अतिशय सुंदर रीतीने गार्डनची रचना या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते। मित्रांनो, या ठिकाणी दत्त मंदिरासोबतच शिवमंदिरसुद्धा आहे आणि काली मातेचं मंदिर पण आहे। तर ह्या ठिकाणी अजून एक आर्क आपल्याला दिसतोय, त्यामध्ये सुद्धा वेलींची रचना अतिशय सुंदर प्रकारे केलेली आहे। आणि आता समोर जे दिसते आहे ते दत्त मंदिर आहे। या ठिकाणी सूचना फलक आहे, उजव्या साईडला काली माता मंदिर। आपण तिन्ही मंदिर पाहणार आहोत। आता आपण दत्त मंदिरात प्रवेश केलेला आहे। आता माझ्या डाव्या बाजूला ते सिंहासन दिसतंय आणि ते श्री गुरुदेव दत्त आणि आतमध्ये दत्तांची मूर्ती अतिशय सुंदर अशी आपल्याला दिसत आहे। श्री गुरुदेव दत्तांचं दर्शन झाल्यानंतर आता मी जातो आहे काली मंदिरामध्ये। या ठिकाणची जी रचना दिसते अशीच रचना हे जे मुख्य काली मंदिर आहे वेस्ट बेंगॉलमध्ये, पश्चिम बंगालमध्ये, त्या ठिकाणी जसं आहे त्याची प्रतिकृती येते आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी छान छोटी अशी एक झोपडी बांधलेली आहे। चारही बाजूने ज्या भिंती आहेत त्या मातीने सारवलेल्या आहेत आणि जे छप्पर आहे ते गवतापासून बनवलेलं आहे। आणि काली मातेचं मंदिर आहे वेस्ट बेंगॉलमध्ये, अगदी त्या पद्धतीनेच त्याची प्रतिकृती इथे साकारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। तर आपण कालीमातेचं दर्शन घेऊन आता निघालो आहोत शिव मंदिरामध्ये। या ठिकाणी शंकराची पिंडी आहे आणि त्याला लागूनच अशी समांतर घंटांची रांग आहे। भाविकांनी आपल्या इच्छा पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी घंटा प्रदान केलेली आहे। या पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला त्रिशूलसुद्धा या ठिकाणी दिसत आहेत आणि या त्रिशूलांवरती पिंपळाची छाया सतत पडत आहे। मित्रांनो, सदरचं मंदिर आहे ते प्रायव्हेट प्रॉपर्टी असली तरी सुद्धा त्यांनी भाविकांसाठी ते खुलं करून ठेवलं आहे। येथील भक्तिमय वातावरण अनुभवण्यासाठी तुम्ही या ठिकाणी नक्की या असं मी तुम्हाला सांगेन। या ठिकाणचा जो ॲड्रेस आहे त्याची गुगल मॅप लोकेशन मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। थँक्यू।